नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला सरावसंच तीन पॉईंट दोन चालू आहे आणि त्यातली आपली शेवटची गणितं शेवटची तीन गणितं बाकी आहेत आठवं नववं आणि दहावं चला तर मग आपण ही तिन्ही गणितं आज करून टाकूया आठवं गणित बघा अकरा आठ पाच दोन टिंबटिंब टिंब या अंकगणिती श्रेणीत वजा एकशे एक्कावन्न ही संख्या कितव पद असेल कितव पद असेल म्हणजेच आपल्याला एन काढायचं आहे हे समजलं पाहिजे ठीक आहे मग आता दिलेलं आहे आपली पद्धत बघूया जसं आपण पायऱ्या पायऱ्यांनी करतो आहे तशी पहिली पायरी काय येईल अकरा आठ पाच दोन टिंबटिंबटिंब ही अंकगणिती शिर्डी आहे म्हणून ए बरोबर टी वन बरोबर अकरा टी टू बरोबर आठ टी थ्री बरोबर पाच टी फोर बरोबर दोन टिंबटिंबटिंब दुसरी पायरी डी काढायचं आहे म्हणजे डी बरोबर टी टू वजा टी वन बरोबर आठ वजा अकरा म्हणजे आलं वजा तीन ठीक आहे आता समजा पुढची पायरी वजा एकशे एक्कावन्न ही संख्या त्या श्रेणीचं एन व पद आहे म्हणजेच टी एन बरोबर काय आहे वजा एकशे एक्कावन्न म्हणून चौथी पायरी एनची किंमत काढू मग टी एन बरोबर सूत्र आपलं टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक डी मग वजा एकशे एक्कावन्न बरोबर अकरा अधिक एन वजा एक गुणिले वजा तीन एनची किंमत काढायची आहे त्यामुळे ते तसंच ठेवायचं एन म्हणून मग मा वजा एकशे एक्कावन्न बरोबर अकरा आता वजा तीनने एन वजा एकला गुणायचं मग वजा तीन गुणिले एन आलं वजा तीन ए तीन एन आणि वजा तीन आणि वजा एकचा गुणाकाराला अधिक तीन बरोबर म्हणजे काय आलं अकरा वजा तीन एन अधिक तीन म्हणून वजा एकशे एक्कावन्न बरोबर अकरा अधिक तीन तीनला अकराच्या जवळ घेतलं सारखी पदं जवळ केली वजा तीन एन म्हणजे वजा एकशे एक्कावन्न बरोबर अकरा आणि तीन आले चौदा वजा तीन एन आता काय करायचं चौदाचं पक्षांतर करायचं वजा एकशे एक्कावन्न वजा चौदा बरोबर वजा तीन एन वजा एकशे एक्कावन्न आणि वजा चौदा दोन्ही चिन्ह समान आहे जेव्हा चिन्ह समान असतात तेव्हा बेरीज करायची आणि जे काही चिन्ह असेल ते द्यायचं जर वजा असेल तर वजा द्यायचं अधिक असेल तर अधिक मग आता एकशे एक्कावन्न आणि चौदा इंची बेरीज झाली एकशे पासष्ट पण चिन्ह काय हे दोन्हीकडे वजा आहे म्हणून उत्तराला पण चिन्ह काय द्यायचं वजा वजा एकशे पासष्ट बरोबर वजा तीन एन आता दोन्हीकडे बघा वजा वजा चिन्ह आहेत त्यामुळे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता तीन एन बरोबर एकशे पासष्ट म्हणून एन बरोबर एकशे पासष्ट भागिले तीन तीनाने एकशे पासष्टला भागलं तर उत्तर किती येतं पंचावन्न म्हणजे एन बरोबर किती आलं पंचावन्न म्हणजेच उत्तर काय लिहिणार तुम्ही की वजा एकशे एक्कावन्न ही संख्या दिलेल्या अंकगणिती गणिती श्रेणीचं पंचावन्नाव पद आहे गणित दहापासून दोनशे पन्नासपर्यंतच्या पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या चारने विभाज्य आहे याचा अर्थ काय चारने विभाज्य मीन्स चारने भाग जाणाऱ्या म्हणजे दहा ते दोनशे पन्नासमध्ये चारने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत हे काढायचं आपल्याला मग पहिली पायरी बघा दहापासून दोनशे पन्नासपर्यंतच्या चारने विभाज्य असणाऱ्या नैसर्गिक संख्या कुठून स्टार्ट होतात दहाला तर चारने भाग जात नाही पण बारा दहानंतर नंतर अकरा बारा आहे ना ते बाराला जातो मग बारा, बारा सोळा वीस म्हणजे चार चारचा फरक घ्या वीस चोवीस असं करत करत शेवटची जी आहे संख्या ती येते दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे पन्नासपर्यंतच बघायचं पण दोनशे पन्नासला पण चारने भाग जात नाही पण दोनशे अठ्ठेचाळीस ही शेवटची संख्या येते म्हणजे मग दुसरी पायरी काय इथे ए बरोबर टी वन बरोबर बारा टी टू बरोबर सोळा टी थ्री बरोबर वीस या पद्धतीने पुढे जायचं म्हणजे डी बरोबर काय येणार टी टू वजा टी वन म्हणजेच बा सोळा वजा बारा किती आलं चौदा डीची किंमत किती आली आहे चौदा नाही सॉरी चार सोळातून बारा गेले चार उरतात आता तिसरी पायरी समजा दोनशे अठ्ठेचाळीस हे एन वे पद आहे कारण आपल्याला एन काढायचं आहे म्हणून मग टी एन बरोबर दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे अगोदर आपण केलं ना गणित आठवं तसंच हे मग चौथं एनची किंमत काढू सूत्र टी एन, एन बरोबर ए अधिक एन वजा एक डी म्हणजे दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर बारा अधिक एन वजा एक गुणिले चार दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर बारा चारने कंसाला गुंडलं तर चार एन वजा चार म्हणजेच दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर बारा वजा चार अधिक चार एन म्हणून दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर बारातून चार गेले आठ अधिक चार 2, 40। 2, 40 एन आठाचं पक्षांतर केलं दोनशे अठ्ठेचाळीस वजा आठ बरोबर चार एन म्हणून चार एन बरोबर दोनशे चाळीस दोनशे अठ्ठेचाळीसातून आठ गेले दोनशे चाळीस म्हणून एन बरोबर दोनशे चाळीस भागिले चार चाराने दोनशे चाळीसला भागलं तर उत्तर किती येतं साठ म्हणून एन बरोबर किती साठ म्हणजे दोनशे अठ्ठेचाळीस ही क्रमिकेतली कितवी संख्या आहे साठावी संख्या आहे आता दहावं गणित बघा एका अंक गणिती श्रेणीचे सतरावे पद दहाव्या पदापेक्षा सातने जास्त तो आहे तर सामान्य फरक काढा बघा आता सतरावं पद दहाव्या पदापेक्षा सातने जास्त आहे मग आता बघा अंक गणितीचे सतरावे पद आपण काढूया टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक व गुणिले डी हे आहे सूत्र जे टी बरोबर ए ए अधिक सतरा वजा एक गुणिले डी म्हणजेच टी सतराबरोबर ए अधिक सोळा डी इथपर्यंत कळलं आता अंक गणिती श्रेणीचं दहावं पद बघायचं म्हणजे परत सूत्र लिहिलं टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक डी म्हणून टी टेन बरोबर ए अधिक दहा वजा एक डी म्हणजेच टी टेन बरोबर ए ए अधिक नऊ डी ठीक आहे आता काय सांगितलं आहे बघा तिसरं अट काय दिली आहे की दिलेल्या अटीनुसार सत टी सतरा हे पद टी दहापेक्षा कितीने जास्त आहे दहाने सातने जास्त आहे म्हणून लिहिलं दिलेल्या अटीनुसार टी सतरा हे पद टी दहापेक्षा सातने जास्त आहे म्हणून टी सतरा काय बघा ए अधिक सोळा डी बरोबर ए अधिक नऊ डी दहावं पद काय ए अधिक नऊ डी त्याच्यापेक्षा सातने जास्त आहे म्हणून अधिक सात लिहिलं मग बघा आता ए अधिक सोळा डी ए वजा ए वजा नऊ डी बरोबर सात पक्षांतर केलं ए आणि नऊ डीचं तर ए आणि वजा ए कॅन्सल झाले सोळा डी आणि नऊ डी यांची वजा बाकी आली सात डी म्हणजे सात डी बरोबर सात म्हणून डी बरोबर सात भागिले सात भाग लागला तसं डी बरोबर किती आलं एक आणि आपल्याला काय काढायचं आहे सामान्य फरक काढायचा आहे म्हणून उत्तर काय सामान्य फरक डी बरोबर किती आहे एक आहे हा भाग सगळ्यांना समजला असेल आपला तीन पॉईंट दोन संग्रह इथे संपला आता आपण पुढच्या तासाला आणखी नवीन वेगळा भाग शिकूया थँक्यू